एंड फलंदाज अरविंद मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चला थोडं स्पीडअप करा. भाऊ पाटील सर थोडं स्पीडअप करा. यस, दोन धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल सरवलीपाडा संघाला. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस चेंडूला पुढे ठेवला होता, सिंगल कम्प्लीट होते आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ 10 खेळाडूंसोबत खेळतोय आणि त्या कारणास्तव पॅनलाइज केलं जात आहे. या वेळेस सरळ बॅटने फटका खेळला, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. अतिशय सुरेख सुरुवात आणि चांगली गोलंदाजी होते नामदेव या गोलंदाजाच्या माध्यमातून. या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण नामदेवला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करताना पाहिलं होतं. मागच्या मॅचचा हिरो नामदेव. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे सरवलीपाडा टीमच्या माध्यमातून. नामदेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत, मिसफील्ड झाली आहे. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट होत आहेत. धावफलक 2 पुढे सरकेल. धावा धावफलकावर 4 झाल्या आहेत. नामदेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज अंकुश. यावेळेस हा बॉल उडवलाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हा चौकार. एक चांगला फटका आणि त्या चांगल्या फटक्यावर आपण पाहतोय मिळाल्यात 4 धावा. 4 ने धावफलक पुढे सरकतय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अंकुशच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार आपण पाहिला. तर यावेळेस देखील फटका चांगला आहे. सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मधून निघून गेलाय सीमारेषा पार. अजून एक चौकार. तर पहिलं षटक कम्प्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आहेत 12. तर पॅनलाइज केलं गेलंय त्या पॅनल्टीच्या 2 धावा ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणावरनं प्लस करतोय. अर्थातच आता मात्र धावा धावफलकावर झाल्या आहेत 14. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघ जो आपण पाहतोय जो 10 खेळाडूंसोबत खेळतोय आणि त्या कारणास्तव पॅनल्टीचा सामना करावा लागलाय. 2 धावा त्या आम्ही प्लस केल्यात, 14 धावा धावफलकावर झाल्यात. चला थोडं स्पीडअप करा.
चला थोड़ा स्पीडअप करा, यानंतर अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे। षटक क्रमांक दुसरा गोलंदाज रतन येतोय, पाहूया रतन कशा प्रकारे हे षटक फेकेल। तर आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये आहेत। पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर षटकातील पहिला बॉल गोलंदाज रतन वळतोय। या वेळेचा पहिलाच बॉल त्रिफला उडवलाय फलंदाज बाद। तर षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिलाच बॉलवर यस दुसरं षटक रतनच्या माध्यमातून पहिलं आपण पाहतोय। तर त्या बॉलवर मात्र त्रिफला उडवला होता अरविंद फलंदाज बाद होतोय। पहिल्या षटकामध्ये 12 धावा 2 पेनल्टीच्या धावा 14 धावा 10 धावफलकावर आहेत। मात्र या षटकाची सुरुवात अप्रतिम झाली आहे रतनच्या माध्यमातून। रतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। तर नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय। आपण पाहतोय SPP ट्रॉफी 2021 जर्मन पोगाओ 40+ माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। 40+ क्रिकेटचा धमाका आपण अनुभवतोय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हा बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळत आहेत, मात्र चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार। हा चौकार चार ने धावफलक पुढे सरकले, 10 धावफलकावर 18 झाले आहेत। तर गोलंदाज रतन पुन्हा एकदा वळतोय। या वेळेस एक चांगला बॉल मात्र स्वतः आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय। सिंगल कंप्लीट झाली आहे, एकापेक्षा आधी एक काही एक नाही, धावफलक एकने पुढे सरकेल। 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटकातील पुढील चेंडू रतन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, टॉप एज चेंडू आवेत आहे, यष्टीरक्षक जज करतोय, चांगला झेल फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय। किटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र चेंडू थोडा वेळ आवेत होता, मिस टाईम फटका आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाज या ठिकाणी बाद झाला। अंकुश रतन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता, चेंडू कार्पटच्या साने जातो, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात। एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत। धावफलक 2 ने पुढे सरकेल, 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, जे षटक रतन या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जातंय। तर समोर फलंदाज विकास ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आपण पाहिलाय। या वेळेस फुल टॉस बॉल, प्रहार जरूर झालाय यस, क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं होतंय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार।
तर दोन षटकाची समाप्ती झाली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत 25. 25 धावा झाल्यात. तर आता मात्र षटक क्रमांक तिसरं गोलंदाज साईनाथ देतोय. पाहूया साईनाथ कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या दोन षटकांचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर आहेत, मात्र त्या मोबदल्यात 4 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईनाथ षटकातील पहिला बॉल घेऊन वळतोय. समोर फलंदाज कैलाश, फुलटॉस बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू अडवून फेकी होईल, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी. बॅटची कडा लागली आहे, एक धाव कंप्लीट होते. धावफलक एकने पुढे सरकेल. 28 धावा झाल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार अपील यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यष्टीचित करण्याचा प्रयत्न झाला होता. याच रिप्लेमध्ये आपण पाहू शकता पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज. साईनाथ यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता चेंडू. व्हाईट बॉल, 1+1, दोन धावा मिळतील. यस, आता मात्र परतावा लागेल फलंदाजाला. अजून एक गडी बाद होतोय कैलाशच्या रूपाने. तीस धावा धावफलकावर आहेत. धावा चांगल्या आल्यात आतापर्यंत ओवली टीमच्या दृष्टिकोनातून, मात्र 5 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. षटक क्रमांक तिसरं चालू आहे.
साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर नवीन फलंदाज हरिदास मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटकातील पुढील चेंडू यावलेस यस परतावा लागेल फलंदाजाला. अजून एक फलंदाज यष्टीचित स्वरूपात बाद होतोय. षटकाची सुरुवात पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. सहाने धावफलक पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. थर्टी सिक्स 36 धावा धावफलकावर झाल्यात. बाजीराव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे.
क्षेत्ररक्षक दूर आहेत, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धावा कंप्लीट झाल्यात। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा कंप्लीट केल्या त्या ठिकाणी। 38-38 धावा धावफलकावर झाल्या आहेत। बाजीराव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय। यावेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता, पंच आमच्याकडे वळतात। व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल। एकोणचाळीस धावा झाल्यात। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस देखील फटका चांगला आहे, चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून जाईल सीमारेषा पार। हा चौकार अतिशय सुरेख फलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। या आधीचं जे षटक आपण पाहिलं, जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमच्या माध्यमातून साईनाथ या गोलंदाजाने हात आलं होतं, फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र कमबॅक पाहायला मिळत आहे। यावेळेस देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत। एक धाव कम्प्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, दोन धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत। धावफलक दोनने पुढे सरकेल। 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत। अजूनही काही बॉल्स बाकी आहेत शेवटच्या षटकातील। बाजीराव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू, चला थोडं स्पीडअप करा। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत, तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ थोडा कमी खर्च करा। बाजीराव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। आता मात्र आपण पाहतोय विकास या फलंदाजासाठी ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस टॉप एज बॅटची वरील कडा लागली आहे, चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेलगत ट्रॅव्हल होतोय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। त्या दरम्यान दोन धावा कम्प्लीट झाल्यात। शरद भुईर त्या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून हा बॉल अडवला गेलाय। मी दरम्यान दोन धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय, यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं, एक धाव कम्प्लीट होते, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली। तर अशा प्रकारे षटक क्रमांक चौथा कम्प्लीट होते, चार षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर आहेत। 48-48 धावा झाल्या आहेत। 49-49 धावांचं लक्ष उभं केलंय ओवली टीमने सरवली पाडा संघासमोर।
हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व केदारसिंग उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विजयाचं लक्ष 49 धावांचं. प्रतिषतक आपण जर विचार केला तर 12.25 ही सरासरी राखायची आहे. ओळी संघ आपलं शतरक्षण लावून घेतोय. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. नामदेव आणि साईनाथ चला ओळी संघ लगेच आपण आपलं शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांदेखील विनंती असेल आपण चालू सामन्यासाठी 1:20 अवधी सेट करायचं आहे. बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र आपण जाऊया मैदानाकडे. विजयाचं लक्ष 49 धावांचं. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज अंकुश स्ट्राईक रोटेट करतो. नामदेव नॉन स्ट्राईकसाठी साई. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. सलामी गोलंदाज अंकुश. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळतो तो गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू मोठा फाटका. चेंडूमध्ये शत्ररक्षक मात्र या ठिकाणी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र निश्चितो आपण पाहिला थोडासा फुल्यांचा चेंडू. चेंडू फास्ट गलीमध्ये येत होतो. छत्रपती याच्या माध्यमातून मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळतं फक्त आणि फक्त एक धाव. आणि निश्चित पहिला चेंडू आपण पाहिलं होतं प्रेमनाथ यानं कुठंतरी झेल कलेक्ट करता आला नव्हता. प्रयत्न अतिशय चांगला आपण पाहिला. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील पाहिली होती. चेंडू आणि क्षेत्रामध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. त्या ठिकाणी जीवदान निश्चित मिळालं होतं. नामदेव याला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अंकुश. आता मात्र मोठा फटका आहे. हा चेंडू निश्चितच सीमार्शीच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. बिग ब्लो मोठा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लोक रीड केली आणि वाडीश वाईट लॉंग ऑन सीमारच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक षटकार आपण पाहिला. आउट ऑफ पार्क सीमारच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार आपण नामदेवच्या बॅटमधून पाहतो. संघात धावसंख्या 6 ने पुढे सरकते ती 8. अगेन्स्ट पुन्हा एकदा आउट ऑफ इनसाईडचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. दोन शतकं बॅट करून चेंडू सीमारच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार पुन्हा एकदा येतोय. इनसाईड स्ट्रोक आपण पाहिलं होतं. अतिशय चांगला फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या बाहेर जाणारा चौकार पुन्हा एकदा नामदेवच्या बॅटमधून येतोय. आणि या चौकांसारख्या धावसंख्या होते ती
12 षटक क्रमांक पहिले विजयाचं लक्ष 49 धावांचं या ठिकाणी मात्र चेंडूला अतिशय चांगला फटका चेंडूला थोडंसं फ्लिक केलं होतं डीप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मिळते एक धाव संख्या 13 हा जर निश्चितच या दोन्ही तिन्ही संघांनी या स्पर्धेमधून अतिशय चांगली कामगिरी साधली खास करून मी होळी संघाचं कौतुक करून त्यानंतर जेवढं सर्वेली पडा आणि सकाळच्या सत्रामधून काय लाजाब कामगिरी आपण पाहिली धामणगाव संघाची अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला फोर्स केला अतिशय चांगला फटका आपण पाहतोय बॅकवर्ड स्पर्लेक समजकडे चेंडू ट्रॅव्हल तो मार्गस्थ होता आउट फील्डमधून आपण प्रभाकर याला पाहिलं मात्र दोन दबा कम्प्लीट या दोन दबाने संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकते षटक क्रमांक पहिलं संपतंय बिनबाद 15 मित्र या स्पर्धेचे नियमावली चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी त्याचबरोबर समालोक कक्षामध्ये दोन्ही संघाचे 12 मॅन असणे तितकेच गरजेचं आहे या क्रीड कुठं आपण पाहिलं तर होळी संघाचा 12 मॅन नसल्या कारणाने त्यांना पॅनल्टीचा सामना करावा लागतोय षटक क्रमांक दुसरं दोन्ही दुसऱ्या षटकाच्या धावसंख्या आहे ती 19 पॅनल्टी देखील या ठिकाणी ॲड झालेली आहे धावसंख्या 19 आहे षटक क्रमांक दुसरं फुल्यांचा चेंडू ऑन दी ऑफ अतिशय चांगला फटका एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघात की प्रयत्न आणि दोन धावा देखील कंप्लीट केले जातात धावसंख्या दोनने पुढे सरकते 21 अतिशय चांगला चेंडू तिकीस रुपयांना चेंडूला सुंदर सौंडरीचा फटका एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया एक दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट केले जातात शतरक्षण थोडंसं आपण मिसफील्ड पाहिलं होतं आउटफील्ड प्रेमने त्याच्या माध्यमातून बॅकिंग उत्तम झाली होती विकास याच्या माध्यमातून दोन धावा कंप्लीट दोन धावाने संख्या धावसंख्या दोनने पुढे सरकते ती 23 षटक क्रमांक दुसरं अगेन्स्ट पुन्हा एकदा उलंद प्रभाकर या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मराठ्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होता मात्र कुठेतरी आपली पॉपिंग क्रीज सोडून फलंदाज आपण पाहिला होता साई आला दावजीत स्वरूपने फलंदाज बाद होतोय साई नेक्स्ट न्यू बॅट्समन जातो दिनेश
एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड आहे. फर्स्ट पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय साई. धावसंख्या 22 आहे का? एक धाव कंप्लीट झाली. बरं, धावसंख्या 23 आहे. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. चेंडू मिडापूरून लॉंग ऑफला येतोय. आउट फील्डमध्ये आपण अरविंद याला पाहिलं. एक धावगिणीची संधी, धावसंख्या एक धावणी पुढे सकते. धावसंख्या होती ती 24, षटक क्रमांक दुसरं. यावेळेस हा बॉल सुरेख आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होते. दोन षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 24 धावा 49 49 धावांचा पाठलाग करतोय. जय भोलेनाथ. सरावली पाडा टीम. चोवीस धावा धावफलकावर आहेत. चला स्पीडअप करा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूवर बनवायच्या आहेत 25 धावा. यस, 12.50 सरासरीने चालायचं आहे. तर षटक क्रमांक तिसरं खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील आणि ते षटक फेकण्यासाठी गोलंदाज कैलास आलाय. षटकातील पहिला बॉल. कैलास गोलंदाज बोलतोय. समोर फलंदाज नामदेव. त्यावेळेस हा फटका चांगला आहे, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक धाव कम्प्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एकच धाव मिळेल या बॉलवर. आपण पाहतोय एस पी पी ट्रॉफी 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून सलग आज तिसरा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. पहिला दिवस ओमसाई पीसी संघाने गाजवला होता, तर दुसऱ्या दिवसात विक्रम सोट वडुनगर संघ क्वालिफाय झाला होता. आणि त्या दोन संघादरम्यान काल आपण संध्याकाळच्या सत्रात या स्पर्धेतील पहिला सेमी फायनलचा सामना पाहिला. ओमसाई पीसी संघ विजयी झाला होता. तर आज मात्र पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. कैलास गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत, मात्र त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक दोनने पुढे सरकलंय. 27 धावा धावफलकावर झाल्यात. कैलास गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय.
या वेस बीट के लिए फलंदाजाला बैट आ बॉल मधे का संपर्क जला नहीं है, चेंडू मात्र निर्धाव निघन जो एक चांगला बॉल मैदान हत मे अपने पहाय मिलत है। आता मात्र समीकरण जे है थोड़ा बदलने पहाय मिलते हैं, येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 22 धावा। षटकातील पुढील चेंडू यावेळी चेंडूला पुढे ठेवला होता, लेग बायच्या स्वरूपात धाव कंप्लीट झाली आहे। भरपूर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कैलास ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय कारण कोणत्या प्रकारे विकेटची मुभा दिली नाहीये, एक चांगले षटक फेकतोय ज्या षटकाची आवश्यकता होती ओवली टीमला, कारण पहिल्या 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉल्स मागे फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात। आता मात्र 8 चेंडू 21 धावा। षटकातील पुढील चेंडू या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे, पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल। आठ चेंडू या वेळेस चेंडू कार्पेटच्या साने जातोय, एक धाव कंप्लीट झाली आहे, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। सात चेंडू 19 धावा। षटकातील पुढील चेंडू फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट झाली आहे, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं गोलंदाज कैलाशच्या माध्यमातून आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 18 धावा। 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता। शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत 18 धावा। तर पाहूया शेवटचं षटक फेकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय, कोणत्या गोलंदाजावर ती जबाबदारी दिली जाईल। तर आता मात्र 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 18 धावा। गोलंदाज प्रेमनाथ आलाय, तर पाहूया प्रेमनाथ त्या नक्की जबाबदारीने गोलंदाजी करेल का। तर हॅलो प्रेमनाथ गोलंदाज गोलंदाजी मार्गवर समोर फलंदाज दिनेश आपण पाहतोय, दिनेश आणि नामदेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, या जोडीवर भरपूर काही डिपेंड असेल सरवली पाडा संघ।
तर षटकातील्या पहिला बॉल टाकण्यासाठी प्रेमनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चला स्पीड अप करा, सामन्याला सुरुवात करा. चला स्पीड अप करा, भरपूर वेल खर्च केला जातोय. षटकातील पहिला बॉल प्रेमनाथ, पहिलाच बॉल, यस, अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. तर पहिल्याच बॉलवर गडी बाद केलाय. आता मात्र पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बनवायचा आहेत 18 धावा. चला थोडं स्पीडअप करा, भरपूर वेल खर्च केला जातोय ओवली टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज प्रेमनाथ गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चेंडूला फ्लाइट दिली आहे, मात्र काही एक फरक पडणार नाहीये फलंदाजावर. चेंडू भेडकावून दिला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. तर या षटकाराच्या मदतीने समीकरण थोडं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे चार चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 12 धावा. चार चेंडू आणि 12 धावा षटकातील पुढील चेंडू. प्रेमनाथ गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. या वेळेस ऑफ साईडला उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवला गेलाय, झेल जरूर ड्रॉप झालाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या. यस, धाव फलक दोन ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 39 धावा. आता मात्र तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वाडा मॅच, एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तीन चेंडू आणि बनवायच्या आहेत 10 धावा. तर या दोन संघातून कोणता संघ दामणगाव टीम समोर खेळायला सज्ज होईल, येणाऱ्या तीन चेंडू मागे तुम्हाला समजेलच. यावेळेस पाहूया एक जे काय घडलंय त्या ठिकाणी. यस, मंकी विकेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. तर सरवली बाडा टीमसाठी ऑल द बेस्ट केलं जात आहे निंबवली गावावरनं जय विजय गुलवी यांच्या माध्यमातून. थँक्यू जय, या स्पर्धेमध्ये तुझं हार्दिक स्वागत आहे.
आता मात्र दोन चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत 10 धावा। यस, ताकतीचा नव्हे तर युक्तीचा वापर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता, दोन चेंडू दोन विकेट, चेसिंग इज कंपल्सरी। प्रेमनाथ गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू, यावेळेस अतिशय सुरेख चेंडू बीट केले फलंदाजाला, चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय। आणि आता मात्र शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर बनवायचे आहेत 10 धावा। शेवटचा बॉल, 10 धावांची आवश्यकता आहे। प्रेमनाथ यावेळेस फ्लाइट दिली होती चेंडूला। यस, चांगला चेंडू आणि आशा बरोबर आपण पाहतोय गावदेवी ओवली संघ विजयी होतोय। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, हार्ड लक टफ लक, जय भोलेनाथ सरवली पाडा। चला तर सामन्यातील सामनाचा पुरस्कार निश्चितच दिले। शरद दादा आपण स्टेजवर यायचंय, भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव